नमस्कार, मी प्रियांका तुमचं सखी किचनमध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत इन्स्टंट थंडाई पावडरची रेसिपी। साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। या पावडरपासून तुम्ही थंडाई अगदी झटपट बनवू शकता। होळीला थंडाई आवर्जून बनवली जाते, तर त्यासाठी ही स्पेशल रेसिपी। याआधीही मी चॅनलवर थंडाई सिरप, त्यानंतर पान थंडाई आणि शाही थंडाई अशा थंडाई रेसिपी शेअर केल्या आहेत, त्या आवर्जून बघा। त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेन। तर आपण थंडाई पावडर बनवण्यासाठी बदाम घेतलेत 3 टेबलस्पून, काजू घेतलेत 1 टेबलस्पून, पिस्ते 1 टेबलस्पून, खसखस 1 टीस्पून, कलिंगडाच्या बिया किंवा मेलन सीड्स 1 टेबलस्पून, मिरे घेतलेत, तुम्ही काळे किंवा पांढरे कुठलेही मिरे घेऊ शकता ते 1 टेबलस्पून, आणि शोप घेतले 1 टेबलस्पून। यातले ड्रायफ्रूट्स तुम्ही असेच घालू शकता किंवा भाजूनही वापरू शकता। त्यानंतर वेलची घेतली आहे मी 6 वेलची आणि 15 ते 20 केशराच्या काड्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स करून हलकंसं बारीक वाटून घेणार आहोत। खूप व्यवस्थित बारीक आपल्याला ही पावडर करायची आहे, पण पल्स करून करायची, एकदम सारखं फिरवायचं नाही आहे मिक्सर। तर आपली छान बारीक अशी थंडाई पावडर रेडी आहे। आता या पावडरपासून थंडाई कशी बनवायची ते आपण बघूया। त्यासाठी मी 1/2 लिटर दूध घेतलं आहे। हे दूध मी उकळवून मग थंड केलं आहे, थोडं बॉईल होईपर्यंत उकळायचं, थंड करायचं आणि मग त्याला 2 तास साधारण फ्रीजमध्ये ठेवून छान चिल करून घ्यायचं। या 1/2 लिटर दुधामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकी थंडाई पावडर घालायची आहे। त्यात 2 ते 3 टेबलस्पून पिठी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत। अर्थात थंडाई पावडरचं प्रपोर्शन तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग टेस्टनुसार किंवा जशी आवड असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता। अशी ही आपली थंडगार इन्स्टंट थंडाई तयार आहे। ही अशीच तुम्ही सर्व करू शकता। वरून गार्निशिंगसाठी केशर, गुलाबाच्या पाकळ्या, बदामाचे काप असं वापरून तुम्ही याला गार्निश करू शकता। अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा, त्यामुळे येणाऱ्या छान छान रेसिपीजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद। या रेसिपीला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। थँक्यू।